मेरे सपनों के रानी कभी आएगी तो, मेरे सपनों के रानी कभी आएगी तो, आएगी तो, मेरे सपनों के रानी कभी आएगी तो, आएगी तो। लकाई है ना जो भाई, क्या वैसे कॉल करे सका पास ये बस ले नहीं तो ना बाइक हुई पर मैं तुम्हें सकाश गेले का घरी है ना ये का है ना जुक जनावर चारा है खाला किती वाजले काय माहिती घड़ाळे नहीं घड़ाळे विसर आलो या गाय गर्दीत काय है तो हाय ते बरे खाओ बाबूराव काय बस आय ल चष्मा बिस्मा टोपी लई जोर है आज घेतले रे ऊन लागत है रे रात मळ्यात यावं लागत है ऊन पाहिजे किती लागत आहे मग गोगेल बिगेल थोडंसं बरं वाटत आहे नाही नाही मला तुमचं काहीतरी वेगळंच गट्ट्या गोंधळ दिसतोय तुमचा याला काय चावत तुम्ही पण आला मारा टाका टेकण झाला नाही ना याला काही पैकी मला तर यावं नाही करे मावाला मळ्यामध्ये नाही ये ना मी कुठे काय म्हणतो पण मग आता कधी नव्हत चष्मा आणि ती टोपी मांडल्यावर मग डाऊट येणारच माणसाला तुम्हाला बस तेवढंच फक्त दुसरं काहीच नाही फक्त तुम्हाला तेवढंच सांगू शकतो बस आयला का गाव आहे का राव आहे आडची तुम्ही है निघ तर काय करी रस्त्याने चाल किती वाजे बाई बरं वाजे किती सांग ना यायला बोललं का रागेले येतं आड तुम्हाला 2 वाजले 2 हा काय कोणी तुझा रे मागले ताने नाही मला एक सांगा तुम्हाला कोणी भेटायला येणार आहे का भेटायला रे मला हे जाणवर पाणी पाजायचे सावलेले बांधायचे मामा कामं लई पडले बाबा जाय तुझा निघ रे तू निघ ना निघतो का अरे निघ रे निघ ना जाऊ का मग ये जाऊ नको तुला सांग बघ परत सांगतो बस द्या ना याला काय तू टाइम पास करू राहिला यार माझा जाऊ का मैं आता कवर थांबतो तिकडे चाललो चाललो जाऊ दे यार याला 2 वाजले रे काय करावं आता 2 वाजले 2 वाजले आईला काय आहे ना रे काय आहे ना आईला बाबू ए काय बू करती एवढं टाइम लागते यायला तू यार काय आहे बसू का बस ना मग तू काय काय बसू का भगवान अरे सकाळचं 9 वाजेपासून वाट पाहत इकडं वाजले तर 2 माहिती का 2 वाजले सॉरी सॉरी काय करू किती लांब आहे किती अडचणीत बोलवलंय काय अडचणी आता एवढं मोकळं मावाला राहणार ते बैलगाडी घेऊन आलो बैलाला चारा पाणी केला म्हटलं बसतो निवंत बसलं गप्पा मारे म्हटलं असतोय की निवंत तू बोर तर नाही ना झाला हा मग किती बोर झालं मग कशाला थांबायचं तर जायचं ना घरी निघून कशाला थांब म्हणजे तुला मी फोन करेल तू म्हणे येते म्हणून वाटच बघावं लागले ना मला ठीक आहे काय म्हणते मग काय नाही तू सांग तुझं कसं चाललंय माझं काय चालायचं आता माझं याच घरचे कामं करायचे काय इकडे तिकडे पाहायचं बायकोची इरत मळ्यात येईल निघून तुला फोन केला काय सांगती पण तुझी बायको ती घरी राहते तिने राहणार येत ना आली मग आली तर या का ना आली येते फक्त त्याचे रोज नाही येत म्हणत सकाळी मी 8 वाजेपासून मळ्यात निघाले बैल गाडी घेऊन म्हटलं चला आता तुला फोन करेल आता म्हटलं चला आता आपण निवंतच बोलू बसू म्हटलं लेडीची भेट नाही आपली परत तुला सांगते तू तुझं आणि माझं ब्रेकअप झाल्यापासून किती मुलं माझ्या मागे लागले विचारू नको बाप रे हा ना कोणते पोर लागले होते माझं कोणते म्हणजे आपल्याच गावातले पण त्यांचे नाव सांग मग मी बघतो त्यांच्याकडे का मागे लागले म्हणून तू काय बघणार त्यांच्याकडे तू काय आता काय हे राहिलंय का अरे हे राहिलं काय बोलते तू तू माझी का त्यांची तू आफ्टर ऑल मी अजून पण लग्न नाही केलं बघ वर तू तरी लग्न करून 2 पोरं पैदा केली अरे लग्न केलं पण काय ते मला मसाडायचं काय कामाचं म्हणजे काहीच कामाचं नाही झाले म्हणून पोरं कधीच तरी झाले काय सांगत खरं नाही हो तुझं माझ्या प्रेम असं तू तुझे 2 पोरं काढलेच नसते ते आता काढाय आता काढायला का तिथे कोणाला सांगावं लागते का काय असं नाही राहत झालं म्हणून झाले असं हा ठीक आहे मग मी जाते नाही अगं बस जाते मग ते तरी माझी इच्छा तो आहेच आहे ना माझं प्रेम तुझ्या आहेच आहे ना बाबू ऐक ना मला ना पैसे पाहिजे होते किती किराणा पण भरायचा होता किराणा पण भरायचा होता फक्त आणि थोडं शॉपिंग पण करायचं होत शॉपिंग आज बसते तुकच एवढं दोरच बसते का चालेल मी किराणा वाले सांगू देतो रिअली ए दहा 1000 बाजार लगेच आणून टाकी तो लगेच
शॉपिंग काय करायचं मला सांग. शॉपिंग काय नाही, जायचं मॉल मध्ये जाईन, कपडे वगैरे घेईन, बाकी माझ्या लागणाऱ्या वस्तू घेईन, बाकी तुझ्यासाठी एखादं गिफ्ट घेईन. चालेल, तुला रोकड द्यावं लागेल त्याला मॉल मध्ये. हो मग का तू कशा सांगू द्या. नाही नाही रोकच दे, माझ्याकडे दे, मी स्वतः जाईन. म्हणजे 10-20 हजार तरी देऊन ठेव मला. तुला तर माहिती मी शॉपिंग कशी करते. नाही ते बरोबर आहे, तुझं घेणं देणं म्हणलेलं एकदम बारीक. बाबू तुम्हाला ओळखतो ना मग. हा मग काय नाही, प्लीज तेवढं शॉपिंगचं आणि किराणाचं. ए किराणा लगेच टाकेल लगेच, संध्याकाळपर्यंत तुला किराणा पण. तुला साखर, तेल, गुळ, शेंगदाणे भरपूर साऱ्या वस्तू सगळे ना. हो मग मी लिस्ट करून देईन त्यांना. हा लिस्ट बी आणि काजू बदाम बी द्या. दुधाय पार्सल करा, गायच द्या ना घरात नेऊन. गाय पण तर विसरूनच गेली. वा गाय विसरून गेली. काय झाले, काय झालं म्हणजे. हे धंदे चालले काय तुमचे. काय धंदे, काय धंदे, हे धंदे चालले. अरे बाबा ते आता रस्ते चालले होते, ते बसली गाडी मध्ये. काय झालं, काय रस्त्याने बसली तीच काय बोलले. लँगो खाय लेमन ज्यूस तिकडच ठेव. आणि तुम्हाला काय म्हातारपणा जेवण पण आलं काय. अरे म्हणजे जेवण पण आलं काय. नाही लय तू ती दिसतोय. काय येणार करू राहिले तू. काय सोन्याची अंगठी केली, किराणा घेऊन देऊ राहिले. घरात तर काय लवकर 1 किलो साखर येत नाही. बस बाई बस, पाय दाबून घे. तुला अक्कल आहे काय. ऐकू, एवढी दिवसाची आजारी पडली, तिला साधी सर्दीची गोळी आणून द्याय ना. अरे तुला जंड बाबा आणून दिला रात्री लावायला, तर तू मासडवाने झोपले. तुला सुत्तर राहते का तरी. जंड बाबा आणून दिला, उपकार केले काय. तुम्हाला मला काही लावलं नाही, काय आणलं नाही. नाही नाही उपकार केले, दवाखान्यात न्यायला लावलं ते नको. मला कोरोना झाला मग काय करायचं. हा कोरोना काय कोरोना. नो मास्क, नो मास्क. ए मास्क लावाय तिकडे. तुम्ही नीट राहा, तुमच्याकडे पाहतेच मी घर गेले. सट्टी तू काय संसाराचं विष घालायला आली का. तुला दुसरे काम नाही, नव्हते का. व्हायरस बोलायचं नाही. बोलायचं नाही म्हणजे. बोलायचं जास्त माझ्याशी नाही बोलायचं. व्हायरस तू घुसली ना आमच्या संसारात. तूच तर बोल. काहीच नाही आमचं तसं काहीच नाही, तो कशी करू. म्हणून तेवढ्या उन्हा तानाची इथे येऊन बसलेला पुंछा पुंतार. मला डाऊट होताच की आम्हाला सोड गोडी गोडीत आवरून सावरून तटून. बैलगाडी घेऊन घरून आलो, बैलगाडी घेऊन बैल चारा खायला तुझ्या बांधले. माहिती बसलं माहिती माहिती. टीव्हीला कोणतं गाणं लागलं त्या गाण्यावरूनच मी अंदाज घेतला. काय गाणं होतं ते. हा मेरी सपन किराणी का बाई तू आली ना सपनची राणी तुमची. कुठून आणली गावातली. मी आज गावातली आहे बाबूला. मी लहानपणापासून ओळखलं. काय पाहून चॉईस केलंय तिने. बाग बाग करत यायच्या माणसाला. शांत बसायचं. पुढे उलट्या बोंबा काय या. काही डोकलायचं काही. चोर सापडला तर लगेच आम्हाला बोलायचं. काय काही संशय घ्यायचा. काही बोलत आहे संशय म्हणजे आयच होताच मला पक्का. तो आता खरंच झाला. मी जाऊ का माझं खूप. बस तू बस तुला काय आहे ना. तुला बस हा सट्टवीला आता भांडीवर घेऊन बसायचं असेल ना. हॅलो नीट बोलायचं. अरे तुला बस काय सट्टवी टवळे. सट्टवी तू टवळी इच्छे आता तुझ्यातच. मेंटल भेजाची पोर. तुला आहे का भेज. माझा माणूस तस गेला चकमात. आता तू आली शेंडी लावायला त्याला. शेंडी ओढ दिसे शेंडी. काय ती तर्रा काय तर गॉगल. अरे तर 10 रुपयाचा गॉगल तरी बरं. बालजी साहेब बाल दिसायला कमी. हा फुटले का डोळे फुटले. बाबू तुझी पिकले. कलर करते का मग. तेवढ्या किराणा शॉपिंग लक्षात ठेव. मी चालले घरी. भालं नाही करमायचं. तुझे तर पूर्ण पिकले. मग पिकले तुला पिकायचं काय करायचं. जे काम आहे नवरा येतो माझा. निघा ती खातो तो इथून. काही लय जास्त झालंय. वर पिकले का बघा. काही मग माणूस जाळले. तू चालतो आता रस्त्याला लागणं. तुझ्या घरी येऊन लय मोठा तमाशा करील मी. एवढा लक्षात ठेव. निघ म्हटलंय ना. ए नखरी नखरी काय म्हणते ती. जाऊ काही असू. काय आला ते बोलले ते लोकांच्या लेकराला. हा का लोकांचं लेकरू. चाललं होतं रस्त्याने बिचारा. ते मला तुमचं लेकरू. नाही रे काय 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 पाखरू करून टाकलं. नाही नाही पाखरू. नाही 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 उडतं पाखरू. नाही जमिनीवरच. नाही काहीच नव्हतं. काय नव्हतं म्हणे. आहो थोडीफार लाज वाटू त्या वयाचं. अगं मग माणसाचं वय झालं का. पोरायचे बाप आहे ना याचं तर भान ठेवा. अरे मग माणसाचं म्हणतात ते काय वय झालं. पण मनाचं काय ते म्हणतात ना ते.
म्हणते नाही होत असं हो ना, काढून घेते ना संध्याकाळी घरी आल्यावर आणि तेच फ्राय करून खाऊ घालली ते. मला नव्हतं माहिती एवढ्या जायला जातीची निघाल म्हणून, चुकलं माझं. लग्न करून पस्तावली मी खरंच. बरं चल देते रे, नको बुकत राहू ना, तू आणू करी जाऊ. तोंड म्हणजे मी बैलगाडी जुपून घरी घेऊन येतो. काही नाही काही नाही, ते माझी मी पाहून घेईल नाही का आता तुम्ही. मग मी जाऊ घरी. घरी जायचं इजते ना, घरी जायचं. घरची चावी दे. चावी आई ठेवली मी तिथं का, आईकडे ठेवली. आई आहे घरी. मग कुठं जाणार आहे? हा नाही मग तेच म्हणलं. मग तुम्हाला थांबते का आता? हा मी एक परत तिकडे करेल आणि तू इकडे थांबते का? मी सांगितलं तेवढंच करायचं आता. हा तू मागून येशील? हा मागूनच येते ना मी. लवकर ये, शेपट सोडणार नाही. डोक्याला ताण करून टाकलं या माणसानी. वहिनी बसा, तुम्हाला सांगितलं ते सापडलं का नाही खरं खरं आता? बरोबर आहे, तुम्ही बोललेच होते पण माझा विश्वास बसत नव्हता. एवढा जायल जातीचा माणूस निघाला असं मला वाटलं नव्हतं. एवढा मला धोका देईल? बापरे काय कमी होत माझ्यात भाऊ सांगत. एवढी चांगली चुंगली बायको असताना मला जर तुझ्या सारखी भेटली असती ना तर काय सांगायचं. माझ्या आयुष्याचं बर्बादी करून टाकली. बर रडू नका, मी आहे तुम्हाला. तुम्ही आहे चालते का मग? कुठं? घरी. हा घरी चला चला. ही बैलगाडी आता ती बैल त्याला तर दिले काढू ना, तो काय करू. चल ती बैल आणू आपण. मला रडायला येते एवढं धोका ते. एवढं नव्हतं ना वाईट वागायचं माझ्याशी.